विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील भागामध्ये आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वी मधील अणूचे अंतरंग या प्रकरणाबद्दल चर्चा करत होतो. त्यामध्ये प्रामुख्याने आपण द्रव्य म्हणजे काय, त्याचबरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र याबद्दलची माहिती मिळवलेली होती. त्यानंतर आज या ठिकाणी आपण मूलद्रव्य म्हणजे काय, संयुग म्हणजे काय, त्याचबरोबर पदार्थ आणि पदार्थांचे सूत्र याबद्दल या ठिकाणी माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पदार्थ, काही पदार्थ आपण घेऊया. उदाहरणार्थ पाणी. पाण्यामध्ये पाण्याचे सूत्र H2O आहे. त्यामध्ये मग आता पाणी हे मूलद्रव्य आहे की संयुग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्य आणि संयुगे यामध्ये विशेष तफावत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मूलद्रव्य म्हणजे काय आणि संयुग म्हणजे काय? तर मूलद्रव्य म्हणजे ज्या पदार्थांचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही अशा पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात. तर संयुगे म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थ विशिष्ट प्रमाणात एकत्र येऊन त्यांच्यापासून जो नवीन पदार्थ तयार होतो त्यास संयुग असे म्हणतात. मग आता या ठिकाणी पाणी हे संयुग आहे, कारण पाणी हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थांनी तयार झालेले आहे. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेले आहे, म्हणून पाणी हे संयुग आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अमोनिया NH3 हा सुद्धा दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थांनी तयार झालेला आहे, म्हणून अमोनिया म्हणजे NH3 हे संयुग आहे. त्याचबरोबर CH4 म्हणजे मिथेन. मिथेन हा कार्बन आणि हायड्रोजन यांच्यापासून तयार झालेला आहे आणि म्हणून मिथेन हा संयुग आहे. इतर जे घटक आहेत, उदाहरणार्थ ऑक्सिजन, हेलियम, हायड्रोजन, त्याचबरोबर नायट्रोजन, आर्गॉन असेल, न्यू